दहावीची परीक्षा आहे, या परीक्षेचा आपण वेलकम म्हणजे स्वागत करणार आहोत. हे स्वागत करताना आपण पूर्णपणे अभ्यास करू, पूर्ण तयारीशी अभ्यास करणार आहोत. याचा दुसरा जो शब्द आहे तो म्हणजे ल. ल म्हणजे लक्ष, टार्गेट. आपण आज प्रत्येकाने आपल्याला दहावीच्या वार्षिक परीक्षेत किती मार्क मिळवायचे याचे एक टार्गेट, याचं एक ध्येय मनाशी पक्क केलेलं आहे. त्याचा पुढचा शब्द आहे तो म्हणजे क. क म्हणजे पूर्ती करायची आहे. आजपासून दररोज जर तुम्ही 3 तास अभ्यास केला, 50 दिवस जरी अभ्यास केला तर तुमचा 150 तास अभ्यास होणार आहे. आणि दररोज तुम्ही 4 विषय करू शकणार आहे. 3 तास अभ्यास म्हणजे 180 मिनिटं होतात. 40 मिनिटाचा एक अभ्यास झाला की 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा, पुन्हा 40 मिनिटाचा एक वेगळा विषय घ्यायचा, पुन्हा 5 मिनिटाचा ब्रेक, पुन्हा 40 मिनिटं अभ्यास, पुन्हा 5 मिनिटं ब्रेक, आणि पुन्हा 40 मिनिटं अभ्यास, पुन्हा 5 मिनिटं ब्रेक. म्हणजे 4 विषय तुमचे दररोज इतके पक्के होतील की तुम्हाला नंतर काहीही चिंता करावी लागणार नाही. त्याच्यानंतरचा शब्द आहे म. म्हणजे आपण अभ्यास करताना मनाची मदत घेणार आहोत. मनामध्ये खूप शक्ती असते, खूप ताकद असते, मनाला खरं खोटं समजत नसतं. याचा फायदा घेऊन आपल्याला जो विषय आवडत नाही, जो विषय आपल्याला अवघड वाटतो, तो आपण म्हणणार आहोत की हा अवघड नाही आहे, हा सोपा आहे आणि मी याच्यामध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवेल. हे वाक्य ज्यावेळेस तुम्ही खूप वेळा म्हणाल त्यावेळेस तुम्हाला निश्चितच तो प्रत्येक विषय सोपा वाटायला लागेल आणि तुम्ही जेवढे मार्क ठरवाल तेवढे मार्क तो विषय तुम्हाला देईल. त्याच्यानंतरचा शब्द आहे द. म्हणजे दहावीचं हे वर्ष महत्वाचं आहे याची तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे. दहावीचे हे मार्क आपल्याला आयुष्यभर निर्वाहावे लागतात. तुम्ही नंतर ग्रॅज्युएट झाला, पोस्ट ग्रॅज्युएट झाला, डॉक्टरेट केले, काही शिकला, किती शिकला, त्याच्यासोबत तुम्हाला दहावीचं मार्कशीट दाखवावंच लागतं. तर हे दहावीचं मार्कशीट प्रौढीवर कसं होईल, आपल्याला अभिमान वाटेल असं कसं करता येईल, त्याची संधी आहे. हे 56 दिवसामध्ये तुम्ही जर ठरवलं तर तुम्हाला पाहिजे तसं मार्कशीट तुम्ही बनवू शकता. त्याचा पुढचा शब्द आहे हा. म्हणजे दहावीचा हा अभ्यास आपण हसतमुखाने करायचा आहे, तणावरहित करायचा आहे. दहावीची परीक्षा महत्वाची आहे यात वाद नाही, परंतु त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचे तुम्ही आहात. तुम्ही जर आनंदी असले, तुम्ही जर सुखात असले तर तुमच्या आई वडिलांना, तुमच्या पालकांना, तुमच्या शिक्षकांना आनंद होतो. तुम्हाला जर अभ्यासाचं टेन्शन आलं तर तुमच्या आई वडिलांना त्याच्यापेक्षा जास्त टेन्शन. आणि दहावीची परीक्षा म्हणजे काही फार मोठी बंदुकीची गोष्ट नसते. 18 लाख विद्यार्थी ती परीक्षा दरवर्षी देतात आणि सगळ्यांना भरपूर मार्क मिळवतात. तुम्हाला सुद्धा सगळ्यांना मनासारखे मार्क मिळणार आहे. त्यामुळे टेन्शन फ्री, हसत मुखाने अभ्यास करायचा. शेवटचा शब्द आहे वी. म्हणजे विजय व्हायचा आहे. आपण सगळ्यांनी एक संकल्प केला आहे की दहावीच्या वार्षिक परीक्षेत मला एवढे मार्क मिळवायचे. ही जी स्पर्धा आहे, ही जी परीक्षा आहे, ही तुम्हालाच पार पाडायची आहे. तुमचे शिक्षक, तुमचे आई वडील तुम्हाला फक्त चिअरअप करतील, अरे पळा पळा पुढे पळा, पण पळायचं तुम्हालाच आहे. तर तुम्ही याच्यामध्ये निश्चित यशस्वी होऊ शकता. माझं नाव वाक्सोरे. मला हे व्याख्यान खूप आवडलं. त्यामध्ये सरांनी अभ्यासाची प्रेरणा दिली, त्यामुळे मी प्रेरित झालो. थँक्यू. चांगलं मार्गदर्शन केलं आम्हाला, अभ्यास कसा करायचा ते सांगितलं, वाचनात कसं लक्ष द्यायचं ते सांगितलं. थँक्यू. हे व्याख्यान मला खूप आवडलं, कारण की सरांनी एकदम मार्गदर्शन एकदम छान केलं.